शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागही कॅशलेस बनतोय. सांगली जिल्ह्यातलं आरळा इथं महा ई सेवा केंद्रामध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बघूयात SBN न्यूजचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा हा स्पेशल रिपोर्ट. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शिडगेवाडी चरण आरळा मणदूर परिसरात सांगली बँक युनियन बँक महाराष्ट्र बँकेच्या शाखा उपलब्ध असून देखील ग्राहकांना रांगेत उभं राहून पैसे भरावे व काढावे लागतात. बऱ्याच ग्राहकांना पैसे मिळत नसल्यानं बँकेमध्ये शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही घडले आहेत. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्राहकांना पैसे उपलब्ध होत नसल्यानं अडचणींना सामोरं जावं लागतंय. परंतु शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी आरळा येथील किरण पाडळकर यांनी महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती कॅशलेस सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे परिसरातील ATM ग्राहकांना चांगलाच फायदा होणार आहे. या परिसरात चांदोली धरण, चांदोली अभयारण्य, गुढे पाचगणी पवनचक्की पठार पाहावयास येणाऱ्या पर्यटकांना येथील कॅशलेस सुविधांचा चांगला फायदा होणार आहे. यावेळी महा ई सेवा आरळा येथील किरण पाडळकर म्हणाले की आरळा गावातील आपण बँक मित्र म्हणून बँकेशी संलग्न असं एक कॅशलेस व्यवहार चालू केला आहे. त्यामध्ये आपण ATM रुबी कार्डद्वारे कोणत्याही बँकेचे पेमेंट काढू शकतो. एखाद्या ग्राहकाचं रुबी कार्ड नसेल तर त्याचे आधार कार्ड बँकेच्या अकाउंटन्सी संलग्न असेल तर त्याद्वारे बॅलन्स चेक करता येईल. तसंच पेमेंट देखील काढता येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. जर एखाद्या कस्टमरचं किंवा लोकांचं रुपे कार्ड नसेल तर त्यांचं जर आधार कार्ड त्यांच्या अकाउंटशी संलग्न असेल, युनियन बँकेच्या अकाउंटशी जर त्यांचं आधार कार्ड संलग्न असेल तर त्याद्वारे बॅलन्स चेक करता येईल, पैसे भरता पण येतील आणि काढता पण येतील. अशी ही सुविधा असून ही कॅशलेस सुविधा आपण याच्यामध्ये आपण करू शकतो. MSEB बिल वगैरे असेल, टेलिफोन बिल असेल, त्यानंतर डिश रिचार्ज असेल, तर ते आपण यातून आधार कार्डद्वारे पेमेंट करू शकतोय किंवा आपल्या ATM कार्डद्वारे पण पेमेंट करू शकतोय. ही पहिल्यांदाच ही आरळ्यामध्ये सुविधा आहे. ग्रामीण भागामध्ये लोकांची सोय होण्यासाठी ही सुविधा चालू करण्यात